नमस्कार, शेषित किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी आपल्याला हरियाली चिकन करून दाखवणार आहे। त्यासाठी मी चिकन घेतलं आहे, 1 किलो चिकन आहे आणि पुदिना, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, हा खडा मसाला घेतला आहे थोडा, वेलची, दालचिनी, काळी मिरी आणि लवंग, तमालपत्र, ही धण्याची पावडर 1 चमचा, 1 चमचा जिऱ्याची पावडर आहे, 1/2 चमचा काळी मिरीची पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर, 2 चमचे आले लसणाची पेस्ट आहे, 1/2 वाटी दही आहे, थोडेसे काजू घेतलेत आणि हा तळून घेतलेला कुरकुरीत कांदा आहे, हा सुद्धा वाटणार घ्यायचा आपल्याला, मीठ आणि तेल घेतले। तर आता आपल्याला याला चिकनला मॅरिनेट करायचं आहे। त्यासाठी आपल्याला कोथिंबीर, पुदिना, मिरची, दही, हा तळलेला कांदा आणि हे काजू, आपल्याला हे सगळं वाटून घ्यायचं आहे। तर मी आता वाटून घेते आधी। हे आपलं वाटण तयार झालं आहे, आता मी सगळं याचे घालते वाटण। कसं मॅरिनेट करून ठेवायचं, 1/2 तास तरी आपल्याला ठेवावं लागेल हे। झाले आपले मॅरिनेट करून, आपण 1/2 तास असंच ठेवूया, 1/2 तासानंतर मग करूया। अर्धा तास झाला आपल्याला। यात मी चवीनुसार मीठ पण घातले, मागाशी मीठ तुम्हाला सांगायला विसरले होते, चवीनुसार मीठ घातले याला। आता हे छान मॅरिनेट होत झालं आहे। इथे मी कढई तापायला ठेवली आहे, त्यात आता ह्या पळीने मी 3 पळ्या तेल घालते। खडा मसाला आहे तो घालते। खडे मसाले तेलात घातले ना तर चिकनला वास छान येतो, म्हणून खडे मसाले नेहमी तेलातच घालायचा। आता त्यात आपण हे चिकन घालूया। तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे, 5-7 मिनटं, म्हणजे त्याला त्याचा कलर बदलतो, चिकनचा व्हाईट कलर होऊन जातो जरा। आणि ह्याला ह्या चिकनला पाणी घालायचं नसतं खरं, पण आता हे भांडं आणि मिक्सरचं भांडं धुवून मी थोडंसं पाणी घालणार आहे किंचित, तोपर्यंत आपण चिकन चांगलं परतून घेऊया। आता आपण ही आल्या लसणाची पेस्ट घालूया। जिरा पावडर, धण्याची पावडर, काळी मिरी पावडर, गरम मसाला पावडर, आता हे सगळं आपण घालून असं हलवून घ्यायचं चांगलं व्यवस्थित। चिकनचं पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे चिकन। थोडी कसुरी मेथी घेतली आहे, कसुरी मेथी घालूया। कसुरी मेथी थोडीशी गरम करून घ्यायची, मग लवकर ती चुरता येते। आणि मी त्यात आता थोडेसे अख्खे काजू घालणार आहे, 1/2 केलेले। नको असल्यास तुम्ही नाही घातलं तरी चालतात काजू, चिकन आपलं छान परतून झालं। आता त्यात थोडंसं पाणी आहे ना भांड्यात धुतलेलं, ते घालते। चिकन मॅरिनेट केलं ना की लवकर शिजतं, जास्त वेळ लागत नाही त्याला, 10 ते 15 मिनटामध्ये शिजतं लगेच। आपल्याला का आता हे जास्त वेळ लागणार नाही शिजवायला,
10 मिनिटं ठेवून बघूया, थोड्या वेळाने शिजलं की नाही ते मग परत शिजवूया. चिकन शिजलं आपलं, आता छान शिजलंय, कलर पण मस्त आलाय त्याला हिरवागार. गॅस बंद करते आणि चिकन काढून घेते. आता हे आपलं हरियाली चिकन तयार आहे, करून बघा, मस्त लागतं तिखट झणझणीत आणि चवीला सुद्धा जरा वेगळं लागतं छान. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.